नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट पायपिंग कशी करायची हे शिकायचं आहे तर मागील व्हिडिओमध्ये आपण फ्रंट पार्ट कसा शिवायचा कटोरीचा तिरका का होतो हे पाहिलेलं होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये त्याच ब्लाउजला आपण परफेक्ट पायपिंग कशी करायची हे पाहायचं आहे तर याही ते पहा मी कॉन्ट्रास असं कपडा घेतलेला आहे स्लीव्जला काट गोल्डन कलरचे होते तर मी या इथे गोल्डन कलरचा कपडा घेतलेला आहे आणि या इथे मी या पट्ट्या उरेपमध्ये कट केलेल्या आहेत म्हणजे या पट्ट्या आपण ओढली की ताणली गेली पाहिजे तरच आपली पायपिंग अगदी व्यवस्थित बसते आणि गोट उलटा होत नाही तर या इथे पहा मी अशा पद्धतीने या इथे ह्या पट्ट्या जोडून घेणार आहे दोन्ही टोके पट्ट्यांचे जी आहेत ती विरुद्ध दिशेला करायची आणि एकावरती एक पट्टी ठेवून या पद्धतीने जोडून घ्यायची आता दुसरी पट्टी पण मी तुम्हाला दाखवते पहा थे। थे। ले ले या इथे तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने पट्ट्या एकमेकावरती ठेवलेल्या आहेत आणि या इथे ह्या पट्ट्या आपल्या जोडून झालेल्या आहेत आता हवं असेल तर तुम्ही एका साईडला अर्धा इंच अशी पट्टी दुमडून तुम्ही सिंगल पट्टीचाही गोट करू शकता किंवा डबल पट्टीचा सुद्धा तुम्ही या इथे करू शकता तर याआधी मी तुम्हाला सिंगल पट्टीचा गोट या इथे सांगितलेला आहे पण आता मी या इथे तुम्हाला पहाया इथे मी डबल पट्टी केलेली आहे डबल फोल्ड केलेली आहे आणि एकदम कडकडेला मी या इथे टीप घेणार आहे तर याचासुद्धा गोट एकदम छान येतो पायपिंग एकदम परफेक्ट आणि बारीक नाजूक अशी येते तुम्ही या इथे पाहणार आहात तर पहा या इथे अगदी कडेला मी या इथे टीप घेतलेली आहे सेंटरला घ्यायची नाही आणि अशा पद्धतीनेही तयार करून घ्यायची आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या इथे सिंगल पट्टीही वापरू शकता डबल आहे त्यामुळे या इथे जवळपास मी पावणे दोन इंचापर्यंत पट्टी कट करून घेतलेली आहे जर सिंगल आपल्याला पट्टी लावायची असेल तर या इथे दीड इंच तुम्ही गोठसाठी पट्टी काढू शकता तर या इथे आपली पूर्ण पट्टी कम्प्लीट झालेली आहे आता ही आपण ब्लाऊजला अटॅच करून घेऊया तर या इथे पहा थोडंसं जी पट्टी आहे ती एक्स्ट्रा ठेवायची आणि अशा पद्धतीने या इथे फोल्ड करून अगदी कडेकडेने आपण टिप मारायची आहे म्हणजे आपलं या इथे पावींचं शिलाई मार्जिन सोडून आपण या इथे पट्टी जोडत येणार आहे या इथे कोणताही पार्ट आपल्याला ओढायचा नाही जसा गळ्याचा आकार आहे तशी पट्टी आपल्याला फिरवायची आहे आणि हळूहळू स्टिच करत यायचं आहे आता या इथे शोल्डर आहे पहा शोल्डरजवळ थोडीशी पट्टी खेचायची आणि मग या इथे स्टिच करायचं आहे म्हणजे शोल्डर आपले उतरत नाहीत किंवा पडत नाहीत आता इथेही पहा अगदी हळूहळू आता या इथे गळ्याचा गोल राऊंड आलेला आहे तर त्या गोल राऊंडनुसार आपल्याला या इथे पट्टी फिरवायची आहे पण कपडा खेचायचा नाही तर अगदी पहा सावकाश असं इथं जोडत जायचं आहे आणि सगळीकडे शिलाई मार्जिन आपलं बरोबर राहिलं पाहिजे या पद्धतीने या इथे पट्टी आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे तर या इथे तुम्ही पहा गळ्याचा जसा गोल आकार आहे तशी मी पट्टी फिरवली पण खालचा कपडा ओढला नाही आता इथं परत शोल्डरजवळ आपल्याला थोडीशी पट्टी खेचायची आहे तर या इथे जास्त पण पट्टी खेचायची नाही अगदी नॉर्मली थोडी पट्टी खेचायची आणि मगच आपल्याला या इथे जोडायची आहे आता या इथे पहा अशा पद्धतीने या इथे जी राहिलेली पट्टी आहे ती मी कट करून काढली आणि या इथे पट्टी दुमडायपुरतं शिल्लक ठेवून इथे या पद्धतीने मी दुमडून घेतलेली आहे आता जिथे जिथे गोल राऊंड आहे तिथे तिथे आपल्याला नॉच देऊन घ्यायची आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सर्वच गळ्याला या इथे नॉच देऊ शकता म्हणजे आपली पायपिंग जी आहे ती परफेक्ट येते तर पहा मी सर्व बाजूनी नॉच देऊन घेत आहे शक्यतो जिथे गोल राऊंड असतो तिथे जास्त नॉज देऊन घ्यायचे आणि जर काही कमी जास्त मार्जिनमध्ये राहिलं असेल तर तिथे कट करून काढायचं आहे आपलं सर्व सगळीकडे शिलाई मार्जिन एकसारखं आहे त्यामुळे मी काही कट करून काढलेलं नाही आता या इथे पहा हाताचा वापर कसायचा कसा करायचा आहे खालचे जे हाताचे बोट आहे त्याने आपल्याला ते आतला भाग शिलाई मार्जिनचा आहे तो पट्टीमध्ये ढकलायचा आहे आणि वरच्या हाताने पट्टी फोल्ड करायची आहे आणि आपल्याला हवी तेवढी या इथे पायपिंग बारीक करून घ्यायची आहे तर या इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला जेवढी हवी तेवढी या इथे पायपिंग तयार होते तर पहा मी अंगठ्याने पट्टी पट्टीमध्ये जो कपडा आहे तो सरकवत आहे आणि वरच्या हाताने मी पट्टी वरून फोल्ड करत आहे तर तुम्ही या इथे पहा पायपिंग एकदम परफेक्ट अशी आपली तयार होत आहे आणि फिनिशिंग ही तुम्ही या इथे पाहू शकता एकदम परफेक्ट येत आहे अगदी हळूहळू असं या इथे पहा आपल्याला पायपिंग करत जायचं आहे अगदी एक दीड इंच एक दीड इंच असंच या इथे पट्टी आपल्याला फोल्ड करून शिलाई घ्यायची आहे जास्त लांब अशी शिलाई घ्यायची नाही तर इथे पहा आपली पायपिंग एकसारखी आलेली आहे आणि एकदम परफेक्ट आलेली आहे तर पायपिंग एकसारखी येईल याच पद्धतीने आपल्याला इथे पट्टी फोल्ड करत जायचं आहे कुठे कमी अथवा जास्त असं करायचं नाही आता या इथे गळा आलेला आहे तर या इथे आपल्याला गळ्याजवळ मी सांगितल्याप्रमाणे ओढायचं नाही जसं आकार आहे तसं या इथे शिलाई घ्यायची आहे कपडा फिरवायचा आहे फक्त तर इथे पहा अशा पद्धतीने फक्त कपडा फिरवायचा आहे ओढायचा नाही आणि अगदी हळूहळू स्टिच घेत जायचं आहे तुम्ही अशा पद्धतीने जर पायपिंग केलीत तर अजिबात उलटा पडणार नाही आणि एकदम नाजूक अशी बारीक तुम्हाला हवी तेवढी पायपिंग तयार होते तर या इथे पहा गोट उलटा पडण्याचं पहिलं कारण म्हणजे तुम्ही पट्टी घ्यायची आहे नाही घेतली तर गोट आपला उलटा पडतो आणि बरोबर येत नाही आणि आपल्याला जेव्हा आपण पायपिंग करतो तेव्हा ओढायचं नाही जास्त जसा जा कपडा आहे तसा त्या आकारात आपल्याला स्टिच करत जायचं आहे तर सगळीकडे मी एकदम बारीक अशी पायपिंग तयार करून घेतली एकसारखी तयार करून घ्यायची आहे तर या इथे पहा आपली सर्व पायपिंग या इथे कम्प्लीट झालेली आहे आणि या इथे मी लॉक करून घेतलं तर पहा एकदम बारीक नाजूक अशी आपली पायपिंग या इथे तयार झाली सर्व बाजूनी तुम्हीही या पद्धतीने ट्राय करा एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या इथे सांगितलेलं आहे पायपिंग कशी करायची एकदम परफेक्ट फिनिशिंगसहित आपली या इथे पायपिंग तयार झालेली आहे या इथे तुम्ही पाहू शकता आपला गोट उलटा पडलेला नाही तर या पद्धतीने तुम्हीही ट्राय करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद